मोहिते पाटलांसमोर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा टिकाव लागणार का? सोलापूर जिल्ह्यात गावगणेश कार्यकर्ते असणारे मोहिते पाटील यांची ताकद आणि त्यामध्येच शरद पवार यांची ताकद आता एक झाल्यास त्यांच्यासमोर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि समविचारी आघाडीचा निभाव लागणार का, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. हे जाणून घेण्यापूर्वी आपण मोहिते पाटील यांची ताकद आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या ताकदीचा आढावा आपण सर्वप्रथम घेऊया. नरेंद्र मोदी यांच्या 2014 लाटेत सुद्धा माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा हा विजयदादा मोहिते पाटील यांनी फडकवला होता. सोलापूर जिल्हा आणि माढा मतदारसंघातील प्रत्येक गावात मोहिते पाटलांच्या कट्टर कार्यकर्त्यांचे हे स्वतंत्र जाळे आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांचे अनेक वर्षापासूनचे संबंध आहेत. त्या ठिकाणी कार्यकर्ते देखील जोमाने काम करताना दिसत असतात. त्याच पद्धतीनं माढा विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांनी अनेक वर्षापासून लक्ष घातलं आहे. त्या ठिकाणी त्यांची मोठी पकड आहे. त्यासह सांगोला मतदारसंघात देखील शेकापची मोठी ताकद आहे. तसेच मोहिते पाटील यांची देखील त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत. मानखटाव तालुक्यात देखील मोहिते पाटील यांचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. राष्ट्रवादीची देखील त्या ठिकाणी ताकद आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी मोहिते पाटील यांचे असणारे संबंध सर्वांना परिचित आहेत. त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर हे मोहिते पाटील यांच्यासाठी फलटण मतदारसंघातून चांगलं हे मताधिक्य देऊ शकतात. त्यातच त्याच पद्धतीनं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची देखील आता आपण ताकद ही या मतदारसंघात कशी आहे ते पाहूया. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पूर्णपणे खासदार आमदारांच्या कुबड्यावर आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची स्वतःची अशी ठोस ही ओळख ही संपूर्ण मतदारसंघात झालेली नाही. मतदारसंघातील अनेक गावात ते गेल्या 5 वर्षात च्या कालावधीत ते पोचू शकले नाहीत. अनेक गावात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा खासदार निधी देखील गेला नाही. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे संजय मामा शिंदे, बबनदादा शिंदे, जयकुमार गोरे, शहाजीबापू पाटील आणि मोहिते पाटील यांनी ज्याला निवडून आणलं होतं ते राम सातपुते यांच्या जीवावर त्यांच्या खासदारकीची संपूर्ण मदार आहे. त्यांची ह्या सर्व आमदारावर त्यांच्या खासदारकीचे गणित हे अवलंबून आहे. माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर असा थेट सामना झाल्यास रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा जनसंपर्क नसल्या कारणाने गावोगावी पोचले नसल्यामुळे गावातील पुढाऱ्यांची कार्यकर्त्यांची थेट अटॅचमेंट नसल्यामुळे त्यांचा निभाव लागणे सध्याच्या स्थितीला कठीण मानलं जात आहे असं राजकीय जाणकारांचं मत आहे. मोहिते पाटील यांचा कार्यकर्त्याशी पदाधिकाऱ्याशी थेट संपर्क आहे. गावखेड्यातील प्रत्येक कार्यकर्ता हा मोहिते पाटलांना थेट संपर्क करू शकतो. मोहिते पाटलांशी तो थेट बोलू शकतो. त्या ठिकाणी मध्यस्थ्याची त्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला गरज नाही. प्रत्येक गावात कार्यकर्त्याची फळे असल्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांचे पारडे हे जड असल्याचे दिसून येत आहे. आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा. सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर.